ताजी फळे व भाजीपाला आरोग्यदायी असतो रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरही फळे व ताज्या भाज्यांचा वापर करण्यास प्राधान्य देतात परंतु अधिक उत्पन्न मिळून नफा कमावण्यासाठी शेतावर रासायनिक खते व कीटकनाशकाच्या मर्यादेपेक्षा अधिक वापराने फळे व वा भाज्या विषारी होत आहेत निरोग आरोग्याकरिता ताजे फळे भाज्या आवश्यक आहेत परंतु आज या सर्वच पदार्थांचे जास्त उत्पादन होऊन अधिक नफा मिळावा म्हणून रासायनिक खते कीटकनाशकाचा अमर्याद वापर केला जात आहे यावर कृषी विभाग अथवा संबंधित विभागाचे विशेष नियंत्रण नसते म्हणून रासायनिक खतांचा अधिक वापर करून उत्पादित केलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने अप्रत्यक्षपणे हे विषारी रसायने मानवी शरीरात जातात यामुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी शक्यतोवर परसबागेत जागा उपलब्ध असल्यास भाजीपालाचे उत्पादन करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे तसेच बाजारातून आलेला भाजीपाला स्वच्छ पाण्याने धुवून योग्य प्रमाणात उकडावा असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत रासायनिक खते व अमर्याद कीटकनाशके वापरण्यात आलेल्या पालेभाज्या आणि फळभाज्या यांचे भाव आज गगनाला भिडले आहेत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शेतातील भाजीपाला व फळभाज्यांचे आतोनात नुकसान होत आहे त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमालीची घटली आहे म्हणून गेल्या महिन्यात वीस रुपये किलो असलेले टोमॅटो आज ऐंशी रुपयांच्या घरात गेले आहे तर पालक मेथी घोड भाजी कारले भेंडी गवार शेंगा वांगी हे सर्व भाज्यांचे भाव ग्राहकांना घेणे जिकरीचे झाले आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी एका भाजी विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय बडनेरावरन मच्छिंद्र भटकर न्यूज प्रतिनिधी